आज आपण क्राफ्ट डेमॉन्स्ट्रेशन अवेअरनेस या कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय तिरोडी इथे आहोत आणि या ठिकाणी टेक्सटाईल डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हँडीक्राफ्ट या विभागांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी महाविद्यालयाची चांगला सहकार्य मिळालेला आहे. आज आपण टेबल आर्ट या विषयावर वर्कशॉप घेतो आहे. टेबल आर्ट कसं बनवायचं, त्याच्या ते कुठून संकलन करायचे पेपर्स, त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही आता चर्चा केली आहे. आठवीपासनं बारावी या इयत्तेतले सगळे विद्यार्थी आहेत, त्यांनी चांगलं मन लावून हे बनवत आहेत. त्यांना शिकवलं की कशा पद्धतीनं टेबल आर्ट बनवायचं, त्यामध्ये वडिलाला वडील मुलाला बनवून देत आहेत या विषयावर या संकल्पनेवर. एक मुलाचं आणि वडिलाचं नातं एक कसं दृढ राहतं किंवा असतात, तर ते नातं व्यक्त करण्यासाठी जे मुलांचा हट्ट पुरवतात तुम्ही असं एक आशयाचं आपण टेबल आर्ट त्यांवर आपण शिकवलेलं आहे. तर माझ्यासोबत या विद्यार्थ्याबरोबर जे काही आलेले आहेत तुमचं नाव सांग. तर स्नेहल आहे, स्नेहल आपल्याला मी जे त्यांना दाखवलं होतं टेबल आर्ट डेमॉन्स्ट्रेशन, तर ते करून दाखवण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला स्नेहल करून दाखवते, स्नेहचं झाल्यानंतर एक एकाचं करून दाखवते. सगळेजण लक्ष द्या कसं बनवत आहे. चांगला प्रयत्न केला आणि खूप छान पद्धतीने स्नेहल थँक्यू सो मच.